फेक आधार कार्ड वापरल्यास आता 10,000 रुपयांचा दंड आणि 3 वर्षांची शिक्षा होणार. UID ची माहिती. तर आधार कार्ड विषयीचे नियम आता आणखी कठोर. कृषी विभागाच्या जागा अखेर MPSC परीक्षेमध्ये समाविष्ट करणार. MPSC च्या उमेदवारांच्या आंदोलनाला मोठं यश. पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून 6 ऑक्टोबर पर्यंत मोठा वाहतुकीचा ब्लॉक. गोरेगाव कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम होणार असल्यामुळे ब्लॉकचा निर्णय. पुण्यात 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजपासून कमी होण्याचा अंदाज, पण घाटमाथ्यावर मात्र हलक्या सरींची शक्यता. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ST कर्मचारी संपाची हाक देण्याच्या तयारीत. वेतनाच्या मागणीसाठी येत्या 3 सप्टेंबरपासून संपाची हाक देण्याचा समितीचा इशारा. कंगना राणावतला पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर बोलण्याची परवानगी किंवा अधिकार नाही. वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपनं कंगनाला फटकारलं. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन हे 30 ऑगस्टला करणार भाजपात प्रवेश. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीमध्ये ठरला मुहूर्त. दिल्लीत आम आदमी पक्षाचं नेतृत्व आता माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांकडे. मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगात असल्यामुळे पक्षाच्या अंतर्गत बैठकीत निर्णय. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्यावर आज नायगाव इथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार. अंत्यदर्शनासाठी काँग्रेससह इतर राजकीय पक्षातील नेतेही उपस्थित राहणार. आज 4 अंतराळवीरांचा पहिला जगातला खासगी स्पेसवॉक. पृथ्वीपासून 700 किलोमीटर पर्यंत चालतील अंतराळवीर.